Rocket Homes, fully furnished hotel suite studio apartments near Mopa Airport starting from 32.56 lakhs. Get assured rental up to rupees 10,000. Terms and conditions applied. नमस्कार. मांद्रे मतदारसंघातील मुरजी आणि मांद्रे या किनारी भागात 1997 साली कासव संवर्धन मोहीम वन विभाग आणि वन्य विभागातर्फे यशस्वीपणे राबवली जात आहे. आज 14 रोजी आश्वेम मांद्रे येथे दुपारी 2 दरम्यान एक सागरी कासव किनारी अंडी घालण्यास येत असताना काही नागरिकांनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सागरी कासवाने किनारी भागात अंडी न घालता ती माघारी फिरलेली आहे. एखाद्या वेळी कासव अंडी घालत असताना कुणीच डिस्टर्बन करू नये असा नियम आहे. ज्या पद्धतीने कासव अंडी घालण्यासाठी किनारी भागात आली होती आणि त्यावेळी काही नागरिक या कासवाला पाहण्यासाठी तिच्या अगदी जवळ जाऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली, अशा स्थितीत कासवाने अंडी न घालता माघारी समुद्रात परत गेलेली आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार एकदा कासव अंडी घालायला आल्यानंतर जर ती माघारी फिरली तर त्याच रात्री किंवा 24 आत कुठेही कधीही केव्हाही अंडी घालून जाणार आहे. आज मुरजी मांद्रे या ठिकाणी कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. मुरजी किनारी भागात कासव हंगामातील एक कासव येऊन 170 अंडी घातलेली आहे. तर यापूर्वी आश्वे मांद्रे या ठिकाणी 2 कासवांनी अंडी घातलेली आहे आणि ही अंडी सुरक्षित ठेवण्याचं काम वन्य विभागाचे कर्मचारी करत आहेत. त्याचप्रमाणे आश्वे या ठिकाणी ज्या पद्धतीने कासव संवर्धनाची मोहीम राबवली जाते ती खाजगीरित्या त्या ठिकाणी जे आपले व्यावसायिक स्थानिक आहेत ते ही मोहीम यशस्वीपणे राबवत आहेत. तर मुरजी या ठिकाणी कासव संवर्धन मोहिमेसाठी 500 चौरस मीटर जमीन सरकारने आरक्षित केलेली आहे आणि त्या ठिकाणी हंगामी स्वरूपाची अभ्यास केंद्र झोपडी उभारलेली आहे आणि त्या बाजूला जी जमीन 500 मीटर आहे त्या ठिकाणी एखादे हंगामी स्वरूपाचे संरक्षण कुंपण उभारून ज्या ठिकाणी अंडी घातली जातात एखाद्या वेळी जर भरतीचं पाणी येईल ती तर अंडी नाश होऊ शकतात. त्यामुळे त्या अंड्यांना सुरक्षा मिळावी आणि ज्या ठिकाणी भरतीचे पाणी तिथपर्यंत पोहोचणार नाही त्या पलीकडे ही कासवांची अंडी सुरक्षित ठेवण्याचं काम वन्य विभाग करत आहे. परंतु आजची घटना जी दुपारी घडलेली आहे ती अत्यंत आपण त्याला नाईलाजाने वाईटही म्हणू शकतो. एखाद्या वेळी जर कासव किनारी भागात येत असेल आणि अंडी घालण्यासाठी ती आली असेल तर तिला सुरक्षित आणि तिला कसल्याच प्रकारचा त्रास न देता तिला डिस्टर्बन न करता तिला अंडी घालायला द्यायला होती हवी होती. परंतु काही पर्यटक हंशी पर्यटक त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे आणि त्याच्या जवळ जाऊन तिला डिस्टर्बन करण्याचाही प्रयत्न केलेला आहे त्यामुळे कासवाने माघारी फिरलेली आहे अंडी न घालता. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तासासाठी.